विरुद्ध बॅलेट हा जो वाद सध्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर समोर आलेला आहे, त्यानंतर पहिलं गाव समोर आलेलं आहे माळशिरस तालुक्यातलं मारकडवाडी. इथं प्रशासनाची विरोध झुगारून, बंदी झुगारून आज या गावात आता बॅलेटवर मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया गाव ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी काढत केलेली आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची तयारी असते त्याच पद्धतीनं इथं 4 बूथ तयार करण्यात आलेले आहेत, 5 बूथ तयार करण्यात आलेले आहेत. आता सामान थोड्या वेळेने इथं ठेवलं जाणार आहे आणि याच ठिकाणी ग्रामस्थ मतदान करणार आहेत. या बाजूला सकाळी 8 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया गावातली मंडळी आणि माध्यमं हाताळणार आहेत आणि त्याच पद्धतीनं इथं हे बूथ असणार आहेत आणि या बूथमध्ये लोकं मतदानाला येणार आहेत. मार्केटवाडीतले जे 2 गट आहेत त्यातला एक गट म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत उत्तमराव जानकर, त्यांच्या गटाने ही मतदानाची आणि मतमोजणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला भाजपचा जो इथला गावातला गट आहे त्यांनी विरोध केलेला आहे आणि आज आता किती लोक इथं मतदानाला येतात हे पाहावं लागणार आहे. 2 तारखेपासून म्हणजे कालपासून 5 तारखेपर्यंत या गावाला संपूर्णपणे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. काल मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता, आजही सकाळी पोलीस बंदोबस्त इथं पोहोचलेला आहे. मात्र गावकरी हा पोलिसांचा दबाव किंवा प्रशासनाचा दबाव झुगारून इथं मतदानाला पुढे येतात का हे आता थोड्या वेळेनं समजणार आहे. सकाळी 8 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया होणार आहे आणि 4 नंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळं बॅलेट पेपरवरचं मतदान आणि त्याच्यानंतरचा निर्णय हा थोड्या वेळनं इथं दिसून येणार आहे. मार्केटवाडीहून कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.